दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची, रवीजींचं नाव घेते मी सून राणांची। अमरावती शहरामध्ये दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या पतंग उत्सव दरवर्षी घेतात। लहान लहान बच्चे कंपनीला सोबत घेऊन हे पतंग उत्सव साजरा करण्यात येतो। आता बेलपुरा परिसरामध्ये जे मैदान आहे शाळेचं त्या ठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे पतंग उत्सव साजरा करत आहे आणि स्वतः पतंग उडवत आहे। आपल्यासोबत आमदार रवी राणा सुद्धा आहे। काय सांगाल भाऊ, अनेक वर्षापासून तुम्ही आयोजन करत आहात या ठिकाणी मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर। ज्या पद्धतीनं दरवर्षी सगळे लहान मुलं वाट पाहतात की युवा सेना पक्षाचा पतंग महोत्सव कधी साजरा होते आणि 2000 जास्त या ठिकाणी पतंग आणि चक्कर वाटप केलेले आहे। सगळे मुलं या ग्राउंडमध्ये आनंद घेत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर मी शुभेच्छा सुद्धा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये महाआघाडीची सरकार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा ती कटणार आहे, कारण की त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे ती आता उडत नाही आहे, थांबलेली आहे। म्हणून महाआघाडी सरकार जी थांबलेली आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये ती चालत नाही आहे। म्हणून त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नक्की या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्याला पतंगच्या माध्यमातून जे या राज्यातून त्या राज्यामध्ये या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा संदेश जात होता म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा मी या पतंगच्या माध्यमातून संदेश देतो की 2 झाले आपण महाराष्ट्रामध्ये फिरले नाही, विदर्भात आले नाही, किमान तुम्ही विदर्भामध्ये या आणि या संदेशाचं कबुली करा अशी मी मुख्यमंत्र्याला पतंग महोत्सवाच्या माध्यमातून आणि संक्रांतीच्या माध्यमातून विनंती करतो। आपल्यासोबत खासदार नवनीत राणा सुद्धा आहेत, त्या सुद्धा दरवर्षी पतंग महोत्सवमध्ये सहभाग घेतात आणि आता पतंग खेळणं सुरू आहे त्यांचं। आम्ही काटले पतंग, आम्ही कोणाची पतंग काट्यासाठी न आलो नाहीये, पण मला वाटतं की या आपले प्रत्येक सणांचा आनंद घेण्यासाठी आणि जे चायनीज मांजा आहे त्याच्याकडनं सगळे मुलांनी लांब राहिलं पाहिजे आणि आपलं सण चांगल्या पद्धतीने प्रत्येक सण साजरा केला पाहिजे। आणि मुलांची जी शाळा बंद झालेली आहे परत, त्याच्यामध्ये मी फक्त शासनाला एवढीच विनंती करीन, आता लोक आपोआप सगळी काळजी घेते, त्यांची मुलांची शाळा सुरू झाल्या पाहिजे, त्यांचे पेरेंट्सही त्याच्यामध्ये अग्रिय आणि सुरक्षित राहण्यासाठी ते स्वतः तयार आहे, तर मला वाटतं कुठे ना कुठे त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही केलं पाहिजे। आणि सगळ्यांना माझे महाराष्ट्राची जनता आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आणि एबीपी माझ्याचे सगळे प्रेक्षकांना मकर संक्रांतीची मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि सीएम साहेब उद्धव साहेब तिलगुड घ्या अमरावती कडनं आणि गोड गोड बोला आमच्या अमरावती साठी आणि पूर्ण विदर्भासाठी। एक शेवटचा दार, मी तर खूप उखाण्यामध्ये एवढी काही बरोबर नाहीये, पण एक मला माहित आहे प्रणय येते तर उखाणा नक्कीच विचारते। मी एक प्रयत्न करणार आहे, दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची, रवीजींचं नाव घेते मी सून राणांची। खूप आभार। आपण बघितलं की उखाणा घेतलेला आहे मराठीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी आणि एक पॉझिटिव्ह संदेश सुद्धा गेलेला आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।